कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातला पाऊस थांबला आहे त्यामुळे महापूर संपवून कृष्णा पात्रा नदी पात्रामध्ये परत गेली मात्र तरीही नदीकाठच्या नागरिकांचा धोका संपलेला नाही कारण कोयनेचा विसर्ग सुरू आहे कोयना धरणातील पाणी कमी करण्याचे जलसंपदा विभागाचे प्रयत्न आहेत या पुढील काळात जर मोठा पाऊस झाला तर ते पाणी थांबवण्यासाठी कोयनेतील जलसाठ्याचे नियोजन करावे लागेल दरम्यान कोयनेचा विसर्ग लक्षात घेऊन प्रशासनाने बेचाळीस फूट पाणी पातळीला बाधित होणाऱ्या पूरग्रस्तांनी घरी परतू नये असे आवाहन केले होते मात्र सांगली नजीकची म्हणजे पाण्याची अत्यंत मंद गतीने वाढत आहे आहे किंबहुना ती स्थिर आता यापुढच्या काळात पाऊस कसा राहतो आणि कोयनेच्या विसर्गाच्या बाबतीत काय निर्णय होतो याकडे कृष्णाकाठच्या पूरग्रस्तांचे लक्ष लागून राहिले आहे कारण घरी परतण्याची प्रत्येकाला ओढ लागली आहे